उभे आहोत ते ठिकाण आहे छत्रपती संभाजीराजे ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. त्या छत्रपती संभाजीराजांच्या समाधीस्थळ वडू बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी आपण उभे आहोत. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ आहे आणि 11 मार्च 1689 या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं आणि त्या बलिदान झाल्यानंतर या ठिकाणी या वडू बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आणि या हा सर्व संपूर्ण परिसर या छत्रपती संभाजी महाराजांच्या ट्रस्टच्या आधिपत्याखाली आहे आणि या ठिकाणी बघतोय सुरुवातीला आपण कवी कलश यांचं समाधीस्थळ या ठिकाणी आहे आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ आहे आणि या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आपल्याला अश्वारूढ पुतळा मोठा भव्य पुतळा असा या ठिकाणी दिसतोय. आणि या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं माहिती असलेलं संग्रहालय या ठिकाणी या बाजूला आहे असा हा सुंदर परिसर या ठिकाणी आपण या ठिकाणी पवित्र ठिकाणी आज आपण उपस्थित आहोत. कॅमेरामन विनोद ठाकूरसह भगवानराव काकडे, प्रदीप कंजे, वडू बुद्रुक, भगवानराव काकडे. चॅनल आवाज कोणाचासाठी धन्यवाद.